छत्रपतींचा विचार म्हणजे बीडमधनं शहरात व्यसनमुक्ती जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली। यावेळी त्यांनी विनायक मेटेंनी केलेले संकल्प अविरत पुढे सुरूच ठेवू असा विश्वास बोलून दाखवलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातून रॅलीला सुरुवात झाली। त्यानंतर मुख्य मार्गावरून डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात रॅलीचा समारोप झाला। उत्स्फूर्त सहभाग आहे आणि साहेबांच्या पश्चातही ह्या रॅलीला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून साहेबांचे कार्य आम्ही जे पुढे नेत आहोत त्याला लोकमानसाने दिलेली अप्रत्यक्ष पोचपावती आहे असं आम्ही समजतोय आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप हुरूप पण आलेला आहे। आम्ही अगदी जोमाने पुढे जाण्याचा निश्चय देखील केलेला आहे।